एवरीवन, वेलकम टू बृहन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन वर्चुअल ट्रेनिंग सेंटर एंड आई एम मिसेस नेहल कोडांबे, योर इंग्लिश टीचर फ्रॉम VTC. लेट्स बिगिन विद टुडेस सेशन. वेलकम टू टुडेस सेशन ऑफ प्री सेकेंडरी स्कॉलरशिप एग्जामिनेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण या वर्षी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा जो काही सिलेबस आहे किंवा अभ्यासक्रम आहे त्याची ओळख करून घेत आहोत. त्याच्यामध्ये असणाऱ्या विविध सब युनिट्स आपण इथे अगदी डिटेलमध्ये अभ्यास करत आहोत आणि परीक्षेसाठी अपेक्षित असणाऱ्या विविध प्रश्नांचा आपण सराव करत आहोत. या प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशनचा हा जो अभ्यास आहे हा सेकंड पेपरचा म्हणजेच इंग्लिश जो आहे आपला विषय त्याचा आपण अभ्यास करत आहोत. सो लेट सी व्हॉट इज द टुडेज व्हिडिओ विल हेल्प अस टू लर्न. सो इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न वन ऑफ द सब युनिट फ्रॉम युनिट नंबर 3, दॅट इज लँग्वेज स्टडी. From this unit, we are going to learn about modal auxiliaries and this will be the first part of this subunit 3.4. आजच्या भागामध्ये आपण लँग्वेज स्टडी हे जे युनिट आहे त्याचा लास्ट सब युनिटचा अभ्यास करणार आहोत आणि ते सब युनिट आहे मॉडल ऑक्झिलरीज. आजच्या भागामध्ये आपण मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे काय हे काही एक्झाम्पल्स मधून जाणून घेणार आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडल ऑक्झिलरीजची आपण ओळख करून घेणार आहोत. ते कुठे वापरलं जातं याची देखील माहिती आपण करून घेणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ टुडेज टॉपिक मॉडल ऑक्झिलरीज अँड दिस इज द फर्स्ट पार्ट. सो इन द बिगिनिंग यू कॅन सी देर इज अ पिक्चर. हे तुमच्या खूप जास्त ओळखीचं चित्र आहे. बघा, दिस इज अ पिक्चर ऑफ अ क्लासरूम अँड यू कॅन सी सम चिल्ड्रन आर स्टँडिंग ओवर देअर अँड वन बॉय यू कॅन सी ही स्टँडिंग ऑन द रायटिंग टेबल. राईट, वेअर ही शुड सपोज टू सिट? ही शुड सपोज टू सिट ऑन द चेअर, राईट, लाईक अदर चिल्ड्रन. सो टीचर इज आस्किंग हिम टू डू सो. वॉट इज शी टेलिंग? You should sit on the chair. You should sit on the chair. Okay, she is asking him to do something. Read the sentence very carefully. Listen it while I am reading it. You should sit on the chair. Next picture. You can see there a man is looking in a dish and he is thinking something. And what is his thought? Yash must have eaten my cake. Yash must have eaten my cake. काहीतरी इकडे पॉसिबिलिटी शक्यता तो वर्तवत आहे. त्याला माहित नाही त्याचा केक कोणी खाल्ला. There was a cake in the dish which was meant for him. But somebody has finished that cake. Somebody must have taken that cake. So he is thinking that Yash must have eaten my cake. This is the possibility. Okay. So two sentences we have read here. You should sit on the chair. Yash must have taken my cake. There are some words which are called modal auxiliaries. Which are they? Just see here. You can read it aloud. The verb can, could, may, might, will, would, shall, should, must, and ought to are called modal verbs. आता verbs म्हणजे काय हे आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये पाहिलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या टाइपचे verbs बघितले. आपण ऑक्झिलरी verbs म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. अँड नाव वी आर गोइंग टू लर्न मोर अबाउट मॉडल वर्ब्स.
So these, the words which I have written in green color, they are all modal verbs. Which are they? Read it once again. Can, could, may, might, will, would, shall, should, must, and ought to. So all these words are called modal verbs. What are modal verbs? So these verbs are used before an ordinary verb and express meanings such they permission, possibility, certainty, and necessity. They are used before ordinary verbs. What are modal verbs? The verbs which are used before ordinary verbs and they express meanings such as permission, possibility, certainty, and necessity. बघा आपण पहिल्या चित्रात बघितलं, टीचर इज आस्किंग दॅट चाइल्ड टू सिट ऑन द चेअर, राईट? सो इट इज नेसेसरी इन द स्कूल, यू हॅव टू फॉलो द स्कूल मॅनर्स. और इन सेकंड पिक्चर वी हॅव सीन यश माइट हॅव ईटन माय केक, और ही मे हॅव ईटन माय केक, राईट? और ही मस्ट हॅव ईटन माय केक. So must, that is the modal verb which shows the certainty. He is sure that he has eaten his cake. काही वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीची परमिशन मागायची असते. जसं तुम्ही टीचरना विचारता, मे आय कम इन? सो दिस इज द परमिशन. यू कॅन सी मे इज अ मॉडल वर्ब. पॉसिबिलिटी आपण आता जसं बघितलं, मस्ट. सर्टन्टी, वेन यू आर शुअर, सर्टन्टी. पॉसिबिलिटी माइटला आपण जो वर्ब आहे तो पॉसिबिलिटीसाठी वापरतो, मस्ट सर्टन्टीसाठी वापरतो, शॅल शुड नेसेसिटी. आता हे जे वेगवेगळे मॉडल वर्ब्स आहेत जे वर तुम्हाला मी ग्रीनमध्ये दाखवले आहेत, हे मॉडल वर्ब्स कशा पद्धतीने वापरले जाऊ शकतात किंवा वापरायचे असतात त्याचे काही आपण आता एक्झाम्पल्स बघूया आणि त्याचं मिनिंग तुम्हाला त्या एक्झाम्पल्समधून छानपैकी कळणार आहे. ओके, सो मॉडल वर्ब्स म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल. ऑक्झिलरी वर्ब्स कुठले असतात ते तुम्हाला माहिती आहे. जसं आपण बघितलं, प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर असतं, सिम्पल पास्टमध्ये वॉज वर असतं, शॅल विल. तर हे जे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत ते नाऊन प्रमाणे चेंज होतात, राईट? त्याचं टेन्स बदलतो किंवा त्याचं नाऊन बदलतं, सिंग्युलरचं प्लुरल होतं. जसं आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन बघतो त्याच्यामध्ये फरक पडतो. पण हे जे मॉडल वर्ब्स आहेत ते नाऊन प्रमाणे किंवा टेन्स प्रमाणे बदलत नाहीत. तर ते आपल्याला वेगवेगळे वर्ब्स जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी कसे वापरतात ते आता आपण, हे नाऊन प्रमाणे बदलत नाहीत. ओके, बघा, सिंग्युलर असेल तर आय कॅन असतं आणि प्लुरल असेल तर वी कॅन असतं. तर हे नाऊन प्रमाणे याच्यात बदल होत नाही. आता आपण ह्या सगळ्या वर्ब्सचा, मॉडल वर्ब्सचा वाक्यांमध्ये प्रयोग करून बघूया, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड इट मोर बेटर वे. सो वी विल बिगिन विथ द फर्स्ट मॉडल ऑक्झिलरी वर्ब, दॅट इज कॅन. ओके, कॅन वी विल सी इन अ टू वे यूज अँड देअर एक्झाम्पल्स. हे कुठे वापरलं जातं आणि ते कसं वापरलं जातं हे तुम्हाला आता मी इथे दाखवणार आहे. वॉच इट, लिसन इट व्हेरी केअरफुली. यूज ऑफ कॅन इज एबिलिटी टू डू समथिंग. फॉर एक्झाम्पल, आय कॅन स्पीक इंग्लिश. आता बघा, एबिलिटी आहे, तुम्ही काय करू शकता, त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलं आहे. एबिलिटी टू डू समथिंग, मी ही गोष्ट करू शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन स्विम, शी कॅन रन व्हेरी फास्ट, और शी कॅन कुक, राईट? म्हणजे आपण इथे एबिलिटी दाखवतो, तुम्ही काय करू शकता ते आपल्याला दाखवायचं असेल, देन यू शुड यूज दिस मॉडल वर्ब कॅन. नेक्स्ट यूज इज परमिशन टू डू समथिंग. इफ यू वॉन्ट टू आस्क फॉर समथिंग, if you want to ask the permission, then you can use can. For example, can I ask a question please? Suppose you are sitting in a class and teacher is teaching you something, and if you do not understand what she is teaching you, then if you want to interrupt there, if you want to clear your doubt, you can ask in this way. Can I ask a question please? Right?
So if you want to ask permission for something, you can use can, right? Can I go to the picnic? In this way, you can use in a different sentence when you want to ask the permission. Can I join you? Next use of can is request. How you will use can in request sentence, or if you want to request, see, can you wait a moment please? So this is the request, because we are asking for some favor, right? So can you wait a moment please? You should not order wait a moment. Can you wait a moment please, right? तुम्हाला मी एक एक एक्झाम्पल दाखवलंय, तुम्ही अशा प्रकारचे आणखीन एक्झाम्पल स्वतःच्या सेंटेन्समध्ये करून बघा, तेव्हा तुम्हाला हे अधिक उत्तम प्रकारे करू शकतो. लाईक लर्निंग बाय डुईंग, दॅट इज व्हेरी नाईस वे टू लर्न समथिंग. नेक्स्ट यूज ऑफ कॅन इज टू ऑफर समवन समथिंग. हाव यू विल ऑफर बाय युझिंग कॅन? सी हियर, I can do that for you if you like. Offer, you are offering someone help. It is showing that you can help them in some other another way. I can do that for if you like. मी तुमच्यासाठी हे करू शकतो पण तुम्हाला जर आवडत असेल तर. I can do that. So this is offer, right? I can buy medicines for you. So you are offering help. नेक्स्ट इज सजेशन. किती वेगवेगळ्या प्रकारे कॅन आपण इंग्लिश लँग्वेज मध्ये वापरतोय बघा. सजेशन, यू आर सजेसिंग, यू आर गिविंग समवन सम सजेशन ओवर हियर. कॅन वी विजिट ग्रँड मदर ऍट द वीकेंड? वी आर नॉट इन्सिस्टिंग, वी आर जस्ट आस्किंग, वी आर सजेस्टिंग, राईट? Can we visit grandmother at the weekend? आपण कोणाला तरी सजेशन देतोय की या वीकेंडला आपण ग्रँडमदरला भेटायला जाऊया का. वी आर आस्किंग, इट इज सॉर्ट ऑफ परमिशन, और वी आर इट इज सॉर्ट ऑफ सजेशन, राईट? अँड नेक्स्ट इज पॉसिबिलिटी, शक्यता. इट कॅन बी व्हेरी कोल्ड हिअर इन विंटर. We do not know, we are not sure about it, but this is the possibility. It can be very cold here in winter. If you are visiting any place in some other season, so you can guess over there according to the weather that it can be very cold here in winter. आपल्याला can चा या modal verb चा किती वेगवेगळ्या प्रकारे इथे आपण वापर करू शकतो हे मी तुम्हाला काही examples मधून दाखवलंय, right? आता हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही हे काळजीपूर्वक ऐकताय, शिकताय, पण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही हा चार्ट तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा आणि अशा प्रकारचे आणखीन तुम्ही सेंटेन्समध्ये त्याचा यूज करा वेगवेगळ्या प्रकारे. एबिलिटीचं सेंटेन्स, परमिशनचं सेंटेन्स, ओके? आणि तरच तुम्हाला त्याचा विविध प्रकारचा उपयोग कळेल. नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट मॉडल वर्ब. नेक्स्ट जे मॉडल वर्ब आहे कुड, यूज अँड एक्झाम्पल्स. फर्स्ट यूज ऑफ कुड, हाऊ यू कॅन यूज कुड? एबिलिटी टू डू समथिंग. आता कॅन आणि कुडचं तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी इकडे करू शकता. कॅन सुद्धा आपण एबिलिटीसाठी वापरतो आणि कुड कसं वापरलं जातं बघा. आय कुड स्पीक इंग्लिश वेन आय वॉज टू. कॅनचा आपण कसा वापर केलेला, आय कॅन स्पीक इंग्लिश, यू आर शोईंग एबिलिटी ॲट प्रेझेंट. पण ह्या सेंटेन्समधून तुम्हाला दिसतंय की वेन द स्पीकर वॉज ओनली 2 years ओल्ड, देन ओनली ही कुड स्पीक इंग्लिश. तेव्हापासूनच त्याने इंग्लिश बोलायला सुरुवात केली किंवा त्याला येत होतं, राईट? एबिलिटी. नेक्स्ट परमिशन टू डू समथिंग. आता मगाशी पण आपण कॅन वापरून परमिशन बघितलेलं, राईट? आता इथे बघा कसं कुड वापरायचं. कुड यू ओपन द विंडो? आता इथे आपण क्वेश्चन विचारतोय, राईट? नेक्स्ट पोलाइट क्वेश्चन. आता परमिशन आणि पोलाइट क्वेश्चन मध्ये फार फरक नाहीये. कुड यू एक्सप्लेन दिस टू मी? आता आपण कॅन वापरून पण मगाशी पाहिलेलं, कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन?
Mrs. Could you explain this to me? When you want to speak politely, you can use could in this way. Polite request, once again polite use of could. Could you please open the door? Right? If you want to ask someone to do something, you can use could in this way. Next is polite offer. How you can offer someone help in a polite way? I could lend you my notebook till tomorrow. तुम्हाला जर एखाद्याला एखादी मदत करायची असेल तर तिकडे तुम्ही could चा वापर करून अशा प्रकारे सेंटेंस फ्रेम करू शकता. Next is polite suggestion. How you can suggest someone in a polite way? Could we visit grandmother at the weekend? आता कॅन्स आणि कुडचं बघा सेंटेन्स सेम घेतलंय मी, पण कसा फरक आहे हे दोन्ही सेंटेन्स तुम्ही बाजूबाजूला लिहा आणि कम्पेअर करा. ओके, म्हणजे कुडचा वापर तुम्हाला इथे दिसेल की इफ युअर टोन यू शुड कीप इट इन अ पोलाइट वे, पोलाइट मॅनर, देन हिअर यू कॅन यूज कुड इन दिस वे और इन अ डिफरंट वे. यू आर आस्क, यू कॅन यूज कुड टू आस्क पोलाइट क्वेश्चन, यू कॅन यूज टू रिक्वेस्ट समवन इन अ पोलाइट मॅनर. You can, if you want to offer someone help, you can use polite. म्हणजे तुम्ही मदत करताय हे उपकाराची भावना त्याला जाणवणार नाही. In a polite manner. Or you can suggest in a polite way. In this way, could we visit grandmother at the weekend? Right? म्हणजे ह्या सगळ्याचा वापर, ह्या मॉडेल वर्ब जे आहेत त्याचा किती सुंदर प्रकारे वापर आपण या लँग्वेजमध्ये करतोय. अँड सो दिस इज व्हेरी ऑडिबल टू अस, आपल्याला खूप छान वाटतं कानाला ऐकायला. बघा, इफ यू यूज दिस टोन और दिस वर्ड. अँड नेक्स्ट इज पॉसिबिलिटी. इट कुड बी व्हेरी कोल्ड हिअर इन विंटर. आता हे सेंटेन्स आपण कॅन वापरून पण केलेलं, कुड वापरून पण केलंय. राईट, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कॅन आणि कुडचा वापर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे गोष्टी दाखवण्यासाठी करू शकता. टू शो ॲबिलिटी, टू आस्क परमिशन, टू आस्क क्वेश्चन, टू रिक्वेस्ट समवन, टू ऑफर युअर हेल्प, टू सजेस्ट समथिंग और टू शो द पॉसिबिलिटी. राईट, नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट, दॅट इज मे. मे इज अ नेक्स्ट मॉडल वर्ब. We can see how it can be used in a different way. First example of possibility. Possibility आपण can मध्ये पण बघितली, could मध्ये पण बघितली. Possibility म्हणजे शक्यता. कशा प्रकारे आपण शक्यता वर्तवू शकतो बघा. Read the sentence. It may rain today. आपण असं म्हणतो ना, आज ढगाळ वातावरण झालंय, आज पाऊस पडू शकतो. Possibility. It may rain today. You are not sure. पण तुम्ही शक्यता वर्तवताय. इट मे रेन टुडे. आय मे गो टू स्कूल टुडे. और आय मे गो टू माय आंट्स हाऊस टुमॉरो. यू आर नॉट शुअर अबाउट इट, बट यू आर जस्ट युअर, इट इज द पॉसिबिलिटी दॅट यू मे डू दॅट. मे शक्यता वर्तवण्यासाठी मे या मॉडेल वर्बचा आपण यूज करतो. नेक्स्ट परमिशन टू डू समथिंग. आता किती छान हे शब्द आहेत बघा, की तुम्ही ते वापरून तुमचा टोन किंवा तुमची लँग्वेज किती स्मूथ बनवू शकता. परमिशन साठी आपण कसं वापरतो बघा. मे आय यूज युअर फोन. दिस इज द मॅनर. डिरेक्टली यू कॅनॉट टच एनीवन्स फोन. सो इफ यू डू नॉट हॅव युअर ओन फोन, इफ यू इट इज नेसेसिटी, इट इज अर्जन्सी, देन यू कॅन आस्क द परमिशन अँड यू कॅन यूज समवन एल्सेस फोन. राईट, मे आय यूज युअर फोन. आणि तुम्ही नेहमी वापरता जसं की मे आय कम इन, मे आय गो आउट, मे आय डू दिस, मे आय टेक, मे आय हेल्प यू. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही परमिशन विचारण्यासाठी मेचा वापर करू शकता. नेक्स्ट इज पोलाइट सजेशन. हाउ यू कॅन पोलाइटली सजेस्ट समवन समथिंग. सी, मे आय हेल्प यू. म्हणजे इकडे ज्याला तुम्ही हेल्प करणार आहात त्याला पण खूप ऑकवर्ड वाटायला नको. सो यू कॅन पोलाइटली आस्क हिम, मे आय हेल्प यू. किती छान वेगवेगळ्या एक्झाम्पल्स मधून आपण बघा क्वेश्चन कसं फ्रेम होतं किंवा सेंटेन्स कसं फ्रेम केलं जातं हे आपण इथे
वेगवेगळ्या एग्जांपल्स मधून मेचा यूज करून पाहिलेलं आहे. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट मॉडेल अँड दैट इज माइट. माइट कशा प्रकारे वापरला जातो आपण बघूया वेगवेगळ्या एग्जांपल्स मधून. जसं आपण सुरुवातीला कॅन आणि कुड बघितलं, त्यांची जशी पेअर असते तशी मे आणि माइटची असते. बघा पॉसिबिलिटी, आता मेची आपण पॉसिबिलिटी बघितलेली, इट मे रेन टुडे. तसं माइट मध्ये पण कसं असतं बघा, इट माइट रेन टुमॉरो, इट माइट, अगेन पॉसिबिलिटी, शक्यता. पोलाइट क्वेश्चन, आता आपण मगाशी पण बघितलेलं आपण किती वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन फ्रेम करू शकतो. मे आय हेल्प यू, मे आय कम इन, मे आय गो आउट, तसं माइटचा पण वापर करून आपण पोलाइट क्वेश्चन करू शकतो. माइट आय बोरो युअर पेन, दिस इज अ पॉसिबिलिटी, राईट. माइट आय बोरो युअर पेन, दिस इज पोलाइट क्वेश्चन. मी मला कदाचित व तुझ्या पेनची गरज लागेल उद्या, राईट. माइट, दिस इज अगेन शोज द पॉसिबिलिटी थ्रू दिस पोलाइट क्वेश्चन. माइट आय बोरो युअर पेन. नेक्स्ट मॉडेल इज विल. आपण आतापर्यंत कॅन कुड बघितलं, मे माइट बघितलं, साधारणतः जवळचे असतात ते, राईट. आणि ते कशा प्रकारे वेगवेगळ्या सेंटेन्स मधून वापरू शकतात हे मी तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्पल्स मधून दाखवते. नाव हाऊ यू कॅन यूज विल फॉर व्हॉट. आता आपल्याला माहिती आहे विल हे फ्युचर टेन्ससाठी आपण वापरतो. आय विल डू दॅट, मी भविष्य काळात काय करीन ते. तर आता ह्याचा मॉडेल वर्ब म्हणून आपण कसा वापर करतो बघा. रिक्वेस्ट ऑर डिमांड ऑर ऑर्डर. फॉर एक्झाम्पल, विल यू प्लीज क्लोज द डोअर, सो दिस इज रिक्वेस्ट. विल यू प्लीज क्लोज द डोअर, राईट. सो हियर यू कॅन सी यू वी हॅव फ्रेम अ सेंटेन्स ऑर अ क्वेश्चन बाय युझिंग मॉडेल वर्ब विल. विल यू प्लीज क्लोज द डोअर. आता इथे मी तुम्हाला डिमांड दाखवले आहे, ऑर्डर दाखवली आहे, राईट. मग अशा प्रकारचे वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून बघा की तो तुम्ही विल कसा वापरू शकता. आता टीचरनी जर समजा किंवा तुमच्या घरातल्यांनी मोठ्या माणसांनी तुम्हाला जर हे सांगायचं असेल, देल ऑर्डर यू, राईट. मग त्याचा टोन बदलतो, विल यू प्लीज क्लोज द डोअर, राईट. So they are asking you to do something. Next use is prediction. भविष्यात काय होईल त्याचा आपण शक्यता वर्तवतो, that is prediction or assumption. एखादी गोष्ट होऊ शकते असं आपण जेव्हा बोलतो त्याला prediction किंवा assumption असं म्हणतात. For example, I think it will rain on Saturday. I'm not sure, but I'm predicting it. आपण हवामान खात्याचा अंदाज ते सांगतात ना, या आठवड्यात या दिवशी जोरदार पाऊस पडेल किंवा ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस पडणारच नाही. सो दॅट इज अ प्रेडिक्शन ऑर अझम्पशन. आय थिंक इट विल रेन ऑन सॅटरडे. आय थिंक आय विल विजिट माय ग्रँड मदर ऑन संडे. आय थिंक, राईट. आय एम प्रेडिक्टिंग, आय एम नॉट शुअर अबाउट इट, बट आय एम प्रेडिक्टिंग ऑर दिस इज अ अझम्पशन. इट विल, इट मे हॅपन ऑर इट विल हॅपन इन अ नियरर फ्युचर. भविष्य काळातली एखादी गोष्ट सांगण्यासाठी आपण विल या मॉडेल वर्बचा यूज करतो. नेक्स्ट इज प्रॉमिस. आता रिक्वेस्ट साठी डिमांड साठी आपण जसा यूज करतो तसं प्रॉमिस करण्यासाठी पण आपण त्याचा यूज करतो. कसा ते बघा. आय विल वर्क हार्ड फॉर द एक्झामिनेशन. यू आर प्रॉमिसिंग समवन, टू युअर टीचर, टू युअर पॅरेंट्स, आय विल वर्क हार्ड फॉर द एक्झामिनेशन. Or I will work hard to get success, right? Or I'll be a good citizen of my country. Or I'll be a good student of my school. असं तुम्ही एखाद्याला प्रॉमिस करण्यासाठी सुद्धा विल चा वापर करू शकता. नेक्स्ट वुड. कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड. आपण असं पेअर मध्ये शिकतोय बघा. Let's see the use of would through different examples. First use is, it is used to show or to do request. How's that? Read the sentence. Would you
close the door, please? This is a request. Would you close the door, please? Will आणि would याच्यातला पण थोडासा जो काही साम्य सारखेपणा आहे आणि फरक आहे तोही तुम्ही ते लक्षात घेऊन हे सेंटेन्स वाचा. राईट, वुड यू क्लोज द डोअर प्लीज, तुम्ही ते दरवाजा बंद कराल का? वी आर आस्किंग, वी आर रिक्वेस्टिंग समवन टू डू दॅट. राईट, नेक्स्ट इज विश. तुम्हाला एखादी गोष्ट करून घ्यायची आहे किंवा हवे आहे, इच्छा आहे तुमची, तर तुम्ही कशी व्यक्त कराल वुडचा वापर करून? She said that she would buy some fruits. She wished to buy some fruits. Right? She said that she would buy some fruits. It is her wish. आता fruit हे खूप साधी गोष्ट आहे, पण काही वेळेला आपल्याला आपल्या खूप मोठमोठ्या wish असतात. Right? तर ती wish व्यक्त करण्यासाठी तुम्ही would चा वापर करू शकता. He said that within 2 years he would शिफ्ट टू मुंबई. गावातला एखादा माणूस आहे आणि त्याला मुंबईत येऊन काही सेटल व्हायचंय, काही काम करायचंय, त्याची विश आहे. सो ही वुड डू दॅट. भविष्यात काय करायचंय हे आपल्याला जाणून आपल्याला सांगायचं असेल, आपल्याला व्यक्त करायचं असेल, वी आर नॉट शुअर अबाउट इट, देन यू कॅन यूज दिस वुड, ओके, टू शो युअर विश. नेक्स्ट इज शाल. आता आपण शाल आणि शुड ह्या पेअरचे सेंटेन्सेस बघूया. विल वुडचे बघितले, शाल अँड हाऊ इट कॅन बी यूज इन द सेंटेन्स. आता शाल हे फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स मधलं वर्ब आहे, आपल्याला माहिती आहे. आय शाल, वी शाल, वी यूज इन दॅट वे. लेट सी हाऊ इट इज यूज्ड. इट इज यूज टू शो रिक्वेस्ट, to request someone or to offer someone something. For example, shall I carry your bag? आता इकडे तुम्ही offer करताय, you are offering someone some help, right? So in this way you can ask him a question, shall I carry your bag? Next is suggestion, to suggest someone something. Shall I help you? आता शाल जे आहे ते आय आणि वी बरोबर आपण यूज करतो हे लक्षात ठेवून तशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स फ्रेम करायचे, ओके. शाल वी विजिट हिम. आता एखादा जर तुमचा मित्र आजारी आहे, तो अटेंड करत नाहीये लेक्चर्स किंवा तुम्हाला भेटत नाहीये, तर तुम्ही डिस्कस करताना सजेस्ट अशा प्रकारे करू शकता, शाल वी विजिट हिम और शाल वी विजिट हिज हाऊस. राईट, सो युअर सजेस्ट in while doing the suggestion you can use shall in this way. Next is promise. If you want to promise someone something, in this way you can use it. I shall post it to you tomorrow. So you are promising someone. तुम्ही कोणाला काहीतरी शब्द देताय त्यावेळेला तुम्ही आय शल नी हे अशा प्रकारे सेंटेन्स फ्रेम करायचे. लक्षात ठेवा शल हे जे वर्ब आहे, मॉडेल वर्ब आहे, ते आय आणि वी बरोबर आपण वापरतो. बाकी रिमेनिंग जे सगळे आहेत त्याच्याबरोबर आपण विल वापरतो. यू विल, ही विल, शी विल, इट विल, ओके, दे विल अँड ऑल. हियर कम्स द टर्न ऑफ शुड. हाऊ वी कॅन यूज शुड इन द सेंटेन्स? To give advice or make recommendations. तुम्हाला कोणाला सल्ला द्यायचा असेल, you should do this. Or if you want to recommend someone something, then you can use should in the sentence. Or you can use it to talk about obligations. For example, you should exercise. आता हा तुम्ही कोणाला तरी ॲडवाईस देताय. घरात बसून तुम्ही खूप ओबेस झाल्या, तुमचं वजन वाढलंय, सो नाव यू शुड एक्सरसाइज. राईट, यू शुड. नेक्स्ट इज यू शुड स्टॉप इटिंग फास्ट फूड. फास्ट फूड खाऊ नका. यू शुड स्टॉप इटिंग फास्ट फूड. नेक्स्ट इज
I think she should pay for half the meal. It is like obligation. आपण सगळे एकत्र जातो कधीतरी जेवायला किंवा खायला बाहेर आणि देन वी शेअर राईट जे काही बिल होतं ते आपण शेअर करतो त्यावेळेला अशा प्रकारे आपण सजेस्ट करू शकतो विदाउट चेंजिंग अवर टोन यू कॅन टॉक इट और यू कॅन सजेस्ट इट इन अ पोलाइट वे देन यू हॅव टू यूज शूड देअर आता आपण मगाशी शॅल बघितलं आय टोल्ड यू दॅट यू कॅन यूज इट ओनली विथ आय एन we but here you can see should can be used like with you or she right she should in this way you can use should modal verb to give advice or to make recommendations or to talk about the obligations next is must ata must आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची खात्री असते त्यावेळेला आपण मस्ट हे मॉडेल वर्ब वापरतो कसं बघूया आपण वेगवेगळ्या सेंटेन्सेस मधून नेसेसिटी एखाद्या गोष्टीची गरज आहे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण मस्ट हे मॉडेल वापरून कसं सेंटेन्स फ्रेम करतो बघूया आय मस्ट गो टू सुपर मार्केट टुडे किंवा आय मस्ट गो टू मार्केट टुडे घरातल्या सगळं भाजी संपली आहे साहित्य संपलं आहे आय मस्ट गो आता मला जाणं खूप गरजेचंच आहे आय मस्ट नेसेसिटी गरज आहे इकडे आपण सुरुवातीला डेफिनेशन मध्ये बघितलं ऑल दीज डिफरंट मॉडल वर्ब्स वी कॅन यूज टू शो द सजेशन टू शो द सर्टन्टी नेसेसिटी त्यातलं नेसेसिटी साठी आपण मस्ट वापरतो बघा नेक्स्ट यूज ऑफ मस्ट इज स्ट्रॉंग पॉसिबिलिटी जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची शक्यता किंवा खात्री असते त्यावेळेला तुम्ही वापरू शकता जसं आपण एक सेंटेन्स बघितलेलं यस मस्ट हॅव इटन माय केक तसं यू हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 आवर्स यू मस्ट बी टायर्ड 10 तास तुम्ही ड्रायव्हिंग केलंय तुम्ही आता नक्कीच दमला असाल सो स्ट्रॉंग पॉसिबिलिटी तुम्हाला एखाद्या गोष्टीची खात्री असते किंवा ती शक्यता आहे हे तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक माहिती असतं तेव्हा तुम्ही मस्टचा वापर करायचा राईट तुम्ही जर खूप अभ्यास केला आणि तुम्हाला जर कोणी विचारलं किती टक्के मार्क मिळतील असं तुला वाटतं यू विल से आय मस्ट गेट अबाउट 90% कारण मी इतका अभ्यास केला एवढे छान पेपर लिहिलेत मला माहिती आहे की मला खात्री आहे की मला एवढे मार्क्स मिळायला पाहिजे दॅट इज स्ट्रॉंग पॉसिबिलिटी ओके आय मस्ट हेल्प माय पॅरेंट्स सो दिस इज नेसेसिटी बिकॉज युअर पॅरेंट्स आर डुईंग अ लॉट फॉर यू सो यू इट इज युअर ड्युटी टू हेल्प देम So I must help my parents or I must obey my elders. That is a necessity. Okay. Next is ought. आता हे ought किंवा ought to कसं वापरायचं बघा आपण हे थोडं कमी वापरतो पण ते कधी वापरायचं ते बघा used to express something that you expect will happen. एखादी गोष्ट तुम्हाला घडावी व्हावी असं पाहिजे असेल तर आपण ऑट किंवा ऑट टूचा वापर करतो कसं बघा ही ऑट टू बी होम बाय 7 o'clock 7 वाजेपर्यंत तो घरी असायला पाहिजे यू आर एक्सप्रेसिंग समथिंग दॅट यू एक्सपेक्ट टू हॅपन ही ऑट टू बी होम बाय 7 o'clock तो आता निघालाय म्हणजे तो 7 पर्यंत घरी असायला पाहिजे ऑट टू नेक्स्ट We ought to eat lots of fruit and vegetables every day. If we want to be healthy, we have to or we ought to eat lots of fruits and vegetables every day. हे करणं गरजेचं आहे हे दाखवण्यासाठी आपण ought to या मॉडेल वर्बचा वापर करतो. आता आपण इथे एक चार्ट बघूया ओके आतापर्यंत आपण वेगवेगळे मॉडल वर्ब्स बघितले कॅन कुड मे माइट शाल शुड विल वुड मस्ट अँड ऑट टू राईट आता ते सेंटेन्स मध्ये कसे वापरले जातात इथे मी तुम्हाला एक चार्ट दाखवलाय सो हियर वी हॅव टू यूज द बेसिक फॉर्म ऑफ द मेन वर्ब आफ्टर द मॉडल वर्ब्स आपण ते सुरुवातीला बघितलं की मॉडल वर्ब जे असतात ते मेन वर्ब्सला मेन वर्बच्या आधी येतात आणि तसं आपण सेंटेन्स फ्रेम करतो बघा
इथे मी तुम्हाला दाखवले चार्ट, त्याच्यात तुम्हाला क्लियर दिसतंय सब्जेक्ट, देन मॉडेल वर्ब, देन मेन वर्ब अँड देन कॉम्प्लिमेंट. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा सेंटेन्सचं. आय मस्ट गो टू स्लीप, सकाळी जर मला लवकर उठायचं आहे तर आता मला झोपलंच पाहिजे, राईट? नेसेसिटी, आय मस्ट गो टू स्लीप. और आय मस्ट ड्रिंक सम वॉटर, आय शुड ईट सम फूड, और आय शुड डू सम एक्सरसाइज. आता आपण नेसेसिटी बघितली, सर्टन्टी बघितली, हे तुम्हाला दाखवायचं असेल वेगवेगळ्या टाईपनी तर तुम्हाला मी हा चार्ट इथे दाखवलाय. ह्या चार्टमध्ये हे सगळे सब्जेक्ट वापरून, सगळे वर्ब्स, मॉडेल वर्ब्स वापरून, सगळे मेन वर्ब्स वापरून तुम्ही वेगवेगळे सेंटेन्सेस इथे फ्रेम करून प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला जर प्रत्येक मॉडेल वर्बचा अर्थ नीटपणे जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही आणखीन अशा प्रकारचे बरेच सेंटेन्सेस तुम्ही स्वतः तयार करून त्याची प्रॅक्टिस करा. फक्त तुम्हाला मी इथे त्याचं स्ट्रक्चर दाखवलंय की मॉडेल वर्ब हे मेन वर्बच्या आधी वापरायचं असतं आणि ते तुम्हाला या चार्टमधून क्लिअरली दिसते. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला नेहमी ऍक्टिव्हिटीज देते, त्या ऍक्टिव्हिटीज पण तुम्ही सॉल्व्ह करा आणि तुमच्या बुकमधल्या पण प्रॅक्टिस, जे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन सेट आहेत, त्यातल्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. इफ यू विल प्रॅक्टिस मोर, यू विल बी गेटिंग यूज टू ऑफ व्हॉट युझिंग मॉडेल वर्ब्स इन फ्रेमिंग द सेंटेन्सेस. तर हे स्ट्रक्चर लक्षात घ्या आणि अशा प्रकारे भरपूर तुम्ही प्रॅक्टिस करा सो दॅट इट विल बी इझियर फॉर यू टू सॉल्व द क्वेश्चन्स क्विकली इन युअर एक्झामिनेशन. ओके, सो हिअर वी विल स्टॉप नाव अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ, द सेकंड पार्ट ऑफ मॉडेल वर्ब्स विथ सम न्यू इन्फॉर्मेशन. सो कीप वॉचिंग, वर्क हार्ड, बाय बाय. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye-bye.